साधारण त्याच सुमारास म्हणजे 1971-72 सुमारास जितेंद्र अभिषेकींना मी भेटलो असं मी पहिल्या माझ्या जितेंद्र अभिषेकींच्या ऑडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. त्या सुमारास आमच्या तळेगावच्या घरासमोर एक बाई राहायच्या आणि मला आई वडील सांगायचे की त्या खूप मोठ्या गायिका आहेत. मला तेव्हा गायिका असणं म्हणजे काय किंवा मोठे असणं म्हणजे काय अर्थातच काहीच मला माहिती नव्हतं. मी त्यांच्याकडे जायचो, त्या अशा सॉर्ट ऑफ आजी होत्या आणि मी त्यांच्याकडे जायचो लहान असताना. आणि मी का जायचो त्यांच्याकडे, मला काही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं गाणं ऐकलं वगैरे असं काही मला आठवत नाही आहे किंवा त्या रियाज करतायत असं काही आठवत नाही आहे. पण मला पुसटसं एकदा दोनदा तंबोरा त्यांच्याकडे पाहिल्याचं आठवतं आहे आणि खरं म्हणजे एकदा दोनदा ते तंबोरा घेऊन बसले असंही आठवत आहे. पण असं खूप काही डिस्टिंक्ट मेमरी नाही आहे त्यांचं गाणं ऐकल्याची. पण आत्ता जेव्हा मी पुन्हा अगदी सखोल मनाच्या ह्याच्यात डोकावून बघतो तेव्हा मला तो तंबोरा थोडासा आठवतो आणि त्या ती व्यक्ती मला आठवते. पण मी त्यांच्याकडे जायचो त्याचं कारण फार गमतीशीर वेगळं होतं. त्यांच्याकडे दोन शेळ्या होत्या, ॲक्च्युली आधी एकच शेळी होती आणि मला त्या शेळीचं काहीतरी एक मला असं शेळीबरोबर वेळ घालवायला मला आवडायचं, शेळीचं मला आकर्षण होतं. आणि त्या मी गेलो की त्या मला शेळीला खायला चारा आणून दे, अमुक कर तमुक कर असं काय काय कामं सांगायच्या आणि मी त्या शेळीशी खेळत बसायचो. मी ती शेळी मायाशी बोलते असं मला वाटायचं आणि ती शेळीला खायला देणं, पालापाचोळा आणून देणं, पाचोळा नाही पाला आणून देणं अशी एक मजेशीर लहानपणची माझं वेळ घालवण्याचं एक ते साधन होतं ती शेळी. म्हणजे त्या शेळीचं नाव होतं गंगी, म्हणजे गंगा नाव होतं आणि त्या तिला गंगी म्हणायच्या आणि गंगी अशी हाक मारली की ती शेळी अशी एकदम पटकन मान फिरवून त्यांच्याकडे बघायची आणि मला आश्चर्य वाटायचं. पुढे त्या शेळीला एक पिल्लू झालं आणि त्यांनी त्या पिल्लाचं नाव जमुना ठेवलं, त्यामुळे गंगी आणि जमनी असं त्या म्हणायच्या. तर तो एक कसा त्या शेळी आणि त्या शेळीचं पिल्लू करडू, म्हणजे त्या दोघी मायलेकींबरोबर वेळ घालवणं हा माझा त्या एका प्रख्यात भारतातल्या अतिशय थोर गायिकेच्या घरी जाऊन करायचा उद्योग असायचा. आणि माझ्या मते त्या एक जेमतेम वर्ष दोन वर्ष तळेगावात राहिल्या, पण तरी बरंच वर्ष दोन वर्ष म्हणजे खूप आहेत. मी आत्ता ह्या ऑडिओच्या निमित्ताने त्यांच्या मुलाशी बोललो, त्या मुलाचं नाव कॅप्टन गोखले आणि त्या महान आर्टिस्टचं नाव डॉक्टर पद्मावती शाळीग्राम गोखले किंवा डॉक्टर पद्मावती शाळीग्राम, म्हणजे त्यांचं माहेरचं आडनाव शाळीग्राम होतं, त्या नेहमी डॉक्टर पद्माताई गोखले शाळीग्राम गोखले असं नाव त्यांनी आर्टिस्ट म्हणून लावलं. त्या माझ्या आयुष्यात त्या काळात आलेल्या आणखीन एक महान गायिका ज्यांचं गाणं मी त्या काळात ऐकलंच नाही. पुढे काय झालं, मग मी संगीत शिकायला लागलो, मला थोडंफार माहिती व्हायला लागली आणि मग मला पद्माताई गोखले ह्या किती मोठ्या गायिका आहेत हे कळलं आणि मग मला असं वाटलं की अरे आपण भेटायला पाहिजे त्यांना आणि त्या तळेगावात आपलं त्यांचं काहीतरी नातं आहे असं मला वाटलं. मग त्या बोरिवलीला राहतात असं कळलं आणि मग मी बोरिवली वेस्टला त्यांच्या घरी LIC कॉलनीमध्ये माझा कझिन एक आत्तेभाऊ आणि एक चुलत भाऊ असं ह्यांना घेऊन मी त्यांना फोन नंबर मिळवला, त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना भेटलो आणि त्यांना मला भेटून इतका आनंद झाला कारण त्यांना तळेगावचा त्यांचा स्टे त्यांना इतका लक्षात होता आणि इतक्या त्याच्या चांगल्या आठवणी होत्या त्यांच्या. सूर्योदय नावाचं त्यांच्या बंगल्याचं नाव होतं त्या ज्या बंगल्यात राहायच्या. तर आमच्या तळेगावची जी स्लिंग आहे त्या स्लिंगच्या समोर तो बंगला अजूनही त्याच अवस्थेत आहे, म्हणजे अजूनही त्याची रिडेव्हलपमेंट झाली नाही, असं जुनाट बंगला आहे तो अजूनही तसाच आहे. तर सूर्योदयमध्ये त्या राहायच्या. मग मी बोरिवलीला जाऊन त्यांना भेटलो, आम्ही सगळे भेटलो, मी त्यांना नमस्कार केला, ओळख करून दिली, त्यांना तळेगावचं कोणीतरी आलं म्हणून आनंद झाला आणि माझ्याशी त्यांनी खूप प्रेमाने त्या बोलल्या आणि मी सतार शिकतोय कळल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांना ऐकून आमच्या कुटुंबाचं माझ्या आईवडिलांचं फार कौतुक अप्रूव होतं आणि त्याचं कारण त्यांनी मला तेव्हा असं सांगितलं होतं की मराठी माणूस असून स्वतःचा बिझनेस करतो तुझे वडील, असं त्यांना त्याचं त्यांना कौतुक होतं, म्हणजे अदर दॅन एनिथिंग एल्स की एक मराठी माणूस स्वतःचा व्यवसाय करतो असं त्यांना माझ्या वडिलांबद्दल एक अभिमान होता. असं त्यांच्याशी माझं खूप गप्पा झाल्या. पण परत मी त्यांचं गाणं तेव्हाही घरी गेलो तेव्हा काही ऐकायचा प्रश्न आला नाही. पण त्यांनी माझ्या आईवडिलांची तळेगावची चौकशी केली, प्रेमाने काहीतरी खायला प्यायला दिलं
आणि मला मी सांगितलं त्यांना बरं वाटलं. दरम्यान काय झालं, मी रेडिओ ऐकायचो आणि रेडिओवर नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक असायचा त्याच्यात ऐकायचो आणि मी मग पद्माताई शाळीग्राम यांचं गाणं ऐकायला सुरुवात केली आणि मला ते खूप आवडायला लागलं. म्हणजे पद्माताईंचं असे काही काही जसे लँडमार्क राग असतात काही काही आर्टिस्टचे, जसं विलायत खान म्हटलं की यमन, किशोरीताई म्हटलं की भू, म्हणजे त्यांचे इतरही संगीत सगळंच श्रेष्ठ असतं पण तरी काहीतरी एक असा एक लँडमार्क राग असतो. तसा पद्माताईंचा नंद नावाचा राग होता. आणि मग मला जे काय पद्माताईंकडनं त्यांच्या संगीत शिक्षणाबद्दल कळलं ना, ते इतकं विलक्षण होतं की ते मला तुम्हाला सांगायला आवडेल. त्यांचे काका प्रसिद्ध गायक होते, गोविंद शाळीग्राम असं त्यांचं नाव होतं. आणि ते त्यांच्या मुलाला, म्हणजे गोविंदराव त्यांच्या मुलाला वामनरावांना संगीत शिकवायचे. आणि त्यावेळेला तो काळ असा होता, 1914 सालचा पद्माताईंचा जन्म आहे, तो काळ असा होता की बायकांना संगीत शिकवायचे नाहीत. म्हणजे गोविंदरावांनी स्वतःच्या पुतणीला संगीत नाही शिकवलं. गोविंदराव कोणाचे शिष्य होते तर अल्लादिया खा साहेबांचे, अल्लादिया खा साहेबांचे अत्यंत सिनियर स्टुडंट, म्हणजे पुन्हा जयपूर घराणं, कळलं की नाही. तर गोविंदरावांनी ही आपली पुतणी स्त्री म्हणून तिला शिकवलं नाही. आणि स्त्री म्हणून का नाही शिकवायचं, तर स्त्री लग्न केल्यानंतर दुसऱ्याच्या घरात जाते. संगीत म्हणजे प्रॉपर्टी होती त्यावेळेला संगीताकडे. आत्ता आपण जसं जमीन बंगला असं बघतो ना, तसं संगीताकडे बघितलं जायचं. त्यामुळे आपली प्रॉपर्टी दुसऱ्याच्या घरात गेली नाही पाहिजे, प्रॉपर्टी आपल्या घराण्यातच राहिली पाहिजे, असं संगीताबद्दलची एक भावना होती. म्हणून त्यांनी त्यांच्या पुतणीला शिकवलं नाही पण त्यांच्या मुलाला शिकवलं, ज्याचं नाव वामनराव. आणि वामन शिकता शिकता पद्मा ऐकायची आणि पद्मा मग त्याच्यातनं गाणं शिकायला लागली आणि तिने ते चोरून ऐकून ते गाणं शिकली ती आणि ती गायला लागली. आणि एक दिवस अल्लादिया खा साहेबांचा मुलगा मंजी खान यांनी पद्माताईंचं गाणं ऐकलं आणि तो म्हणला, अरे ही एवढे कुठं शिकली, एवढं कसं यायला लागलं तिला. ती अशी चुलत भाऊ, तिचा सख्खा चुलत भाऊ त्याच्या वडिलांकडे शिकताना चोरून ऐकून तिने गाणं शिकलं. पद्माताईंचं शिक्षण असं झालं, असं त्या संगीत शिकल्या. इट इज अनबिलिव्हेबल. मला आत्ता तुम्हाला सांगताना सुद्धा मला आश्चर्य वाटतं. आणि त्यावेळच्या ज्या काय एकूण स्त्रीला न शिकवणं त्याच्या पाठीमागचं कारण आणि संगीताच्या बद्दलचं एक असं काहीतरी, म्हणजे ते धन आहे, ते दुसरीकडे जाता कामा नये. म्हणजे हे जरी कितीही चुकीचं असलं स्त्रीला न शिकवणं, तरीसुद्धा त्याच्याकडे एक ॲसेट म्हणून किंवा एक धन म्हणून पाहिलं जायचं. या कारणाने ते शिकवलं जायचं नाही, किती वेगळा काळ होता तो. पण पद्माताई अशा शिकल्या, पुढे त्या खूपच प्रसिद्ध गायिका झाल्या. मी त्यांचे रेडिओवर गाणं ऐकलं, त्यात अर्थातच त्या ए ग्रेड आर्टिस्ट होत्या आणि त्यांचे नॅशनल प्रोग्राम्स मी खूप ऐकले. आणि त्यांचा जो मी मघाशी सिद्ध केलेला राग असं उल्लेख करता करता राहिला माझा, त्या रागाचं नाव आहे नंद. आणि पद्माताईंचा नंद ऐकणं याच्यासारखा एक अनुभव नाही. मी तो नंद शेकडो वेळा ऐकला. भून हा धप रे साग ढूंढू बारे सैया गमपनी पधम पम धप रे साग. ही जी ढूंढू बारे सैया ही जी नंदमधली चीज आहे, ही अतिशय प्रसिद्ध जयपूर घराण्याची अशी चीज आहे. आणि पद्माताईंचा नंद ऐकावा, मला आई वडील पण मला म्हणायचे पद्माताईंचा नंद ऐक. कदाचित त्याचाही परिणाम त्यावेळेला माझ्या मनावर झाला असेल, म्हणूनही मला त्या नंदविषयी काहीतरी वाटलं असेल. पण मी तो नंद खूप वेळा ऐकला. आणि अशा त्या पद्माताई. पुढे काय झालं, पुढे मग माझा त्यांचा काही फारसा संपर्क आला नाही. मी तळेगावला त्यांना का बोलवू शकलो नाही किंवा का बोलवलं नाही याचं माझ्याकडे आत्ता उत्तर नाही, पण मला त्यांची आठवण असायची. मी त्यांचं गाणं ऐकायचो, रेडिओवर ऐकायचो. आणि एक दिवस मला कळलं की त्या पुण्यात राहायला आल्यात. मग मी कॅप्टन गोखले जो आहे, ज्या त्यांच्या मुलाला मी आत्ता फोन केला या ऑडिओ करण्यापूर्वी, त्याला मी फोन केला आणि त्याला विचारलं की अरे पद्माताई पुण्यात आल्यात खरं आहे का काय. तर तो म्हटला हो भेटायचं आहे का तुला, ये एकदा घरी. मी म्हटलं मला भेटायचं आहे. आणि तेव्हा त्यांचं वय होतं 91व्या वर्षी पुण्यात मॉडेल कॉलनीच्या जवळ सेंट्रल मॉलच्या समोर एका अपार्टमेंटमध्ये मी शेवटचं पद्माताईंना भेटलो. शी वॉज 91 ॲट दॅट टाईम. शी पास्ट अवे वेन शी वॉज 94 आणि शी पास्ट अवे 7 years बॅक. त्यामुळे माझ्या भेटीला आता झाली असतील 10-11 वर्ष. मी त्यांना भेटलो तिथे त्यांच्या घरी जाऊन. आणि त्या अशा पलंगावर 91 वर्षाच्या होत्या.
त्यांचा मुलगा मला ह्या फोनवर सांगत होता की शेवटपर्यंत त्यांची पाचही ज्ञानेंद्रिय शाबूत होती. तो म्हणाला की शेवटी हृदय बंद पडलं की सगळंच बंद पडतं, त्यांचं हृदय बंद पडलं पण त्यांची पाचही ज्ञानेंद्रिय शाबूत होती, त्यांना उत्तम ऐकू येत होतं, व्यवस्थित बोलता येत होतं. मी हे मुद्दाम का सांगतोय कारण 91 वर्षी मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांना तळेगाव आठवलं, तेव्हा त्यांना विदूर आठवला, तेव्हा त्यांना महाजन, विदूरचे आईवडील महाजन आठवले, विदूर सतार शिकतो हे त्यांना आठवलं. त्यांनी माझी खूप चौकशी केली. मी त्यांना कसं मी तुमचं संगीत नेहमी ऐकतो हे सांगितलं, मला कसं तुमच्याविषयी मनात एक प्रेमाची भावना आहे हे सांगितलं. त्यांच्याजवळ बसलो आणि मी जेव्हा त्यांना म्हणालो की पद्माते तुमचा नंद मी तुमचा नंदनी मला पोचलं असं मी जेव्हा त्यांना सांगितलं आणि तुमचा नंद मी किती वेळा ऐकला त्याला गणती नाही असं मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्या म्हणल्या चल तुला ऐकवते असं म्हणून त्यांनी वयाच्या 91 वर्षी त्या पलंगावर पडून असा थोड्याशा उभ्या थोड्याशा बसल्या लोडाला टेकून आणि त्या नंद गायले आणि त्यांनी पुन्हा तो ढुंडू बारे सैया असा तो जो शुद्ध मध्यम आणि त्यांनी जे काय ते सगळं नंदचं वातावरण एक 2-3 मिनटं उभं केलं आणि मग आवडला तुला असं विचारलं माझ्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं. तर ती माझी त्यांची शेवटची भेट. मी जेव्हा भेटलो तेव्हा त्या 91 वर्षाच्या होत्या. वेन शी पास्ट अवे शी वॉज 94 एज आय टोल्ड यू. आणि असं एक पद्माताई शाळीग्राम गोखले तुम्ही जरूर यूट्यूब बघा, गाणं ऐका, त्यांचा नंद जरूर ऐका, संगीत ऐका. जयपूर घराण्याची एक अत्यंत महान प्रसिद्ध प्रथितयश अशी एक गायिका डॉक्टर पद्माताई शाळीग्राम. थँक्यू.